नमस्कार, मी अतुल जैन। नेतानगरी 24/7 चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। शिवसेना, हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे विचार। शिवसेना एक शिस्त, शिवसेना एक धर्म। हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी एक लोकांना वळण लावलं आणि एक शिस्त लावली, म्हणून हा पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा दिसतो आणि त्यामुळे एक शिस्तीने यांचा सर्व कार्यक्रम हा शिवसेनेच्या वतीनं चालत असतो। आज या ठिकाणी अशाच एका कार्यकर्त्यांमधून लोकप्रतिनिधी झालेले श्री शैलेश फणसेजी हे आपल्यासोबत आहेत, या नेतानगरीच्या कट्ट्यावर आहेत। साहेब, मी आपलं नेतानगरीच्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत करतो। आपल्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा मनपूर्वक जय महाराष्ट्र। साहेब, जय महाराष्ट्र। आपण गेली 15 वर्ष 3 टर्म नगरसेवक होतात आणि अनेक समित्या आपण बाळासाहेबांच्या आशीर्वादाने भूषवलेल्या आहात, काय सांगाल? असं आहे की एक शिवसैनिक म्हणून गेले अनेक वर्ष मी या विभागात काम करतो। 2002 मी प्रथम नगरसेवक झालो, ते 2017 मी नगरसेवक होतो। त्याआधी एक साधा शिवसैनिक, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख करत हा नगरसेवकापर्यंत माझा प्रवास पोचला होता। माननीय शिवसेना प्रमुखांनी भरपूर आशीर्वाद दिले, मी स्वतःला खूप नशीबवान समजतो। माननीय उद्धवसाहेब तर नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात, आजही करतात, आम्हाला ते मोठ्या भावासारखेही वाटतं। प्रचंड विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला। आदित्य साहेबांनी सुद्धा अनेक वेळेला आम्हाला नवीन नवीन कल्पना राबवण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केलं। अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी मुंबई शहरात आणण्यासाठी आदित्य साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी खूप प्रयत्न केले आणि ह्या त्यांच्या प्रयत्नामध्ये मलासुद्धा थोडा खारीचा वाटा मिळाला की त्यांच्याबरोबर काम करण्याची मला अतिशय मोठी संधी मिळाली। प्रथम मला 2005 आरोग्य समितीचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली। दुर्दैवाने त्याच वर्षी पुराने जुलै महिन्यात पूर आला, त्यामुळे मुंबईत खूप मोठा गोंधळ उडाला, हाहाकार झाला आणि त्यावेळेला मी आरोग्य समितीचा अध्यक्ष होतो आणि त्या समितीच्या माध्यमातून मला मुंबईकरांची सेवा करण्याची संधी मिळाली। अनेक हॉस्पिटलना व्हिजिट केली, कुपर हॉस्पिटलसारखं एक वैद्यकीय महाविद्यालय बनावं अशी खूप इच्छा होती आणि त्याचं काम करण्याचं संधी मिळाली, सुरुवात केली। त्यावेळेला लेक्टो वगैरे असे काही आजार झाले तर ब्लडचे सॅम्पल आम्हाला मुंबईच्या बाहेर अनेक स्टेटला पाठवायला लागायची, आपल्याकडे तशी व्यवस्था नव्हती। परंतु या आपत्तीमध्ये आलेल्या अनेक अडचणी, या रिपोर्ट यायला 3-3 दिवस लागायचे, हे सगळं बघून माननीय उद्धव साहेबांनी आदेश दिला की मुंबई शहरामध्ये सुद्धा अशी लायब्ररी उभी राहायला पाहिजे आणि त्याचा प्रस्ताव, त्याची सुरुवात आरोग्य समितीचे अध्यक्ष असताना झाली आणि आज कस्तुरबा हॉस्पिटल या ठिकाणी ही मोठी लायब्ररी, मोठी लॅब, मॉलिक्युलर लॅब त्या ठिकाणी उभी राहिली आणि आज मुंबईकरांची चांगली या कोरोनाच्या काळामध्ये उपयोगी पडली। मी 2007 स्थापत्य सुधार समितीचा अध्यक्ष झालो, 3 वर्ष कंटिन्यू सुधार समितीचा अध्यक्ष झालो मी। तेव्हासुद्धा मुंबईतले अनेक विषय
कारण सुधार समिति अभी अतिशय महत्वाची आहे। ज्यावेळेला मी अध्यक्ष होतो त्यावेळेला सुधार समितीच्या अंतर्गत सर्व महापालिकेच्या प्रॉपर्टी येतात, जागा असतात, इमारती असतात। उदाहरण द्यायचं म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाची जी इमारत आहे, ताजमहल हॉटेलची इमारत आहे, हे सर्व सुधार समितीच्या अंतर्गत येणारा विषय आहे। त्यांचं लीज भाडं, लीज रेंट, 100-100 वर्षापूर्वीची या सगळ्या वास्तू आहेत। आणि त्यावेळेला ज्यावेळेला मी अध्यक्ष होतो त्यावेळेला संपूर्ण प्रॉपर्टीची एकूण जी रक्कम असते, जी त्याची किंमत होती, ती 3,00,000 होती। ओहो, त्यामुळे एवढी मोठी जबाबदारी त्यावेळेला मला दिली की आपण ह्याच्यावरती ह्याच्यात कशी वाढ होईल, ह्याच्यामध्ये अनेक मुंबईकर वर्षानुवर्ष राहत होते, त्यांना काही सुविधा नव्हत्या, त्या सुविधा पुरवण्याचा सुद्धा प्रयत्न केला। 2012 साली मी ज्यावेळेला पुन्हा निवडून आलो तिसऱ्यांदा, त्यावेळेला सभागृह नेता म्हणून 2 वर्ष आणि 3 वर्ष स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलं। त्यावेळीसुद्धा अनेक नवीन नवीन कल्पना उद्धवसाहेब, आदित्यसाहेब मांडायची आणि आम्हाला त्या पूर्ण करण्यासाठी आमच्या मागे लागायची, आम्हाला मार्गदर्शन करायची आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो। त्यामुळे एकूणच शिवसेना पक्षाकडून मला अतिशय चांगली संधी मिळाली, कारण म्हणजे माझं असं कोण वाट वडील कुठे राजकारणात नव्हते, एक नोकरदार माणूस। बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मुंबईकरांची सेवा करण्याची खूप मोठी संधी मिळाली, हे उपकार मी कधी विसरू शकत नाही। आजही उद्धवसाहेब, आदित्यसाहेब आम्हाला कामासाठी नेहमी आमच्या मागे असतात, आम्ही चांगलं काम केलं की आमची पाठ ठोकवतात आणि आम्हाला चांगलं काम करण्याची एक संधी देतात। आजही मी वर्सोवा विधानसभेचा विधानसभा संघटक आहे। वर्सोवा विधानसभेमध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी माझी जबाबदारी आहे, नक्कीच मी पार पाडणार। साहेब, तुम्ही आता सांगितलं की आपण अत्यंत 3 टर्म जे काम केलं ते आपण सगळं दर्शवलं या ठिकाणी। साहेब, असं कुठलं काम होतं की जे आपल्या वेळेला तुम्ही करून घेतलेलं आहे आणि थोडंसं प्रोसेस आपण करणार आहात, असं कुठलं काम चांगलं आहे या विधानसभेमध्ये? मूळचा अंधेरीकर आहे, मुंबईकर आहे, त्यामुळे एक मुंबईसाठी काहीतरी करायचं नेहमीच एक धडपड असते। अनेक गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला आपण या ठिकाणी, परंतु 2 गोष्टी मात्र राहून गेल्या असं मला वाटतं आणि त्या व्हायला पाहिजे। ती गरज आहे अंधेरीकरांची। पहिलं म्हणजे अंधेरी पश्चिमेला या लोखंडवाला आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये स्वामी समर्थ नगर असेल, डीएन नगर, आझाद नगर, या ठिकाणी अग्निशमन केंद्र व्हायला पाहिजे। आणि त्याचं मी बघितलं तर रिझर्वेशन आहे, मला DP मध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळाली, त्याच्यात सुद्धा आपण त्या ठिकाणी अग्निशमन केंद्र ठेवलं। इथेच आपल्या लिंक रोडला चित्रकूट म्हणून जे मोठं मैदान आहे त्या मैदानातला एक कोपरा हा फायर ब्रिगेडसाठी आरक्षित आहे। मी 2002 पासून प्रयत्न केले, एक तर ती कलेक्टर लँड असल्यामुळे अनेक तिथे अडचणी आल्या आणि महापालिका तयार आहे त्या हे करायला, त्याला सुरुवातही झालं आहे, परंतु ते खूप स्लो होत आहे। कारण ह्या बाजूला कुठे आग लागली तर आपल्याला अंधेरी स्टेशनच्या जवळ असलेल्या फायर ब्रिगेड केंद्रातनं ती गाडी येतोपर्यंत खूप नुकसान झालेलं असतं, कारण ह्या हल्लीच्या ह्या ट्रॅफिकमध्ये ती गाडी इथे पोचायलाच खूप वेळ लागतो। त्यामुळे अग्निशमन केंद्र व्हावं एक स्वप्न बघून काम केलं होतं, परंतु ते अजून रखडलेलं आहे, ती कुठेतरी रुकरुक लागली आहे मनाला की ती व्हायला पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्या ह्या विभागामध्ये नाट्यगृह व्हावं आणि हे नाट्यगृह असं असावं की त्या ठिकाणी मराठी नाटक, गुजराती नाटक, हिंदी नाटक, हिंदीमध्ये सुद्धा चांगले त्या ठिकाणी एकच थिएटर आहे, पृथ्वी थिएटर, तेही प्रायव्हेट आहे। रंगशारदाला हिंदी नाटक होतात, भाईदास सभागृहामध्ये गुजराती नाटक होतात,
दीनानाथमध्ये मराठी होतात, पण एकत्रितपणे हे नाट्यगृह असं 300 कॅपॅसिटीचे असे 3 नाट्यगृह व्हावे, जसे हल्ली मल्टिप्लेक्समध्ये छोटे छोटे सिनेमागृह असतात तसं पद्धतीने नाट्यगृह व्हावे, त्या ठिकाणी तालीम करण्यासाठी, कारण आजही मराठी नाटकांना किंवा कलावंतांना तालीम करण्यासाठी जागा नाही, ती जागा असावी. मुंबई बाहेरचे कलावंत मुंबई शहरात येतात, अभिनय करतात, लोकांचं एक करमणूक करतात, अशा लोकांना राहायची व्यवस्थासुद्धा त्या ठिकाणी व्हावी असा एक चांगला आराखडा बनून तो आता आहे, प्रोसेसमध्ये आहे, पण हे नाट्यगृह लवकरात लवकर व्हावं अशी सर्वसामान्य अंधेरीकरांची इच्छा आहे. आणि ते काम मात्र राहून गेलं, ते काम व्हायला पाहिजे असं मला सारखं सारखं वाटतं, ती एक रुखरुख राहून गेलेली आहे. साहेब, आता ह्या कोविड काळामध्ये खूप लोक दुःखी होते, खूप लोकांना संकट, नोकऱ्या गेल्या लोकांच्या, आणि लोकांना जगणं एकदम असह्य झालं. पण आपण एका ठिकाणी असं म्हटलं आहे की 1,73,974 लोकांना उद्धव साहेबांच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून कोविड काळात नोकऱ्या मिळाला, हे खरोखर कौतुकास्पद आहे. साहेब, काय सांगाल याच्याबद्दल? असं आहे की उद्धव साहेब असतील, आमचे उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेब आहेत, त्यांचे नेते आहेत, खूप अनुभवी आहेत, त्यांनी ह्या काळातसुद्धा कुठे थांबले नाही. त्यांनी अशा अनेक उद्योगांना महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही इथे येऊन गुंतवणूक करा त्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं, अनेक नवीन नवीन त्यांना योजना सादर केल्या, त्यांना अनेक फॅसिलिटीज दिल्या, त्यामुळे या 1,73,000 नोकऱ्या उपलब्ध झाल्या, म्हणजे तेवढ्या नोकऱ्या आता मिळणार. ओके, म्हणजे ह्या उपलब्ध आहे, तेवढ्या नोकऱ्या मिळतील असं शाश्वत ठिकाणी एवढे उद्योग या ठिकाणी येत आहेत. आणि ह्या कोविड काळातसुद्धा सरकार कुठे थांबलं नाही, हे कौतुकास्पद आहे. आपले प्रयत्न महाराष्ट्रासाठी चालूच ठेवले, उद्योग आणण्याचे प्रयत्न केले, लोकांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न केले, आणि हे सरकारचं एक मोठं काम आहे असं आम्हाला नक्कीच वाटतं. साहेब, आता आपण सगळ्या चॅनलच्या माध्यमातून म्हणा किंवा सगळीकडे या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं अख्ख्या देशभरामध्ये कौतुक होतं की असा मुख्यमंत्री, नंबर 1 मुख्यमंत्री म्हणून त्यांना निवडलं गेलं आहे, काय म्हणाल? नाही, आम्हाला तर साहेबांबद्दल खूप अभिमान आहे, आणि मी तर त्यांच्याबरोबर अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं आहे, मग ते अनेक पदावरून असताना, आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला आम्ही साहेबांबरोबर बोलायचो आणि त्यांची विजन आम्ही बघायचो की काहीतरी करावं ह्या महाराष्ट्रासाठी, आपण करावं ह्या मुंबईसाठी, आपण काहीतरी नवीन आणावं, सातत्याने त्यांचा एक ध्यास असतो, हे आम्ही अतिशय जवळून बघितले. आणि आज लोकही ते बघत आहेत, अतिशय डाऊन टू अर्थ, जमिनीवर पाय असलेले, शिस्तबद्ध, साधे, आपल्या कामाने लोकांना आपली ओळख करून देणारे, खरोखर असा मुख्यमंत्री आपल्याला लाभले म्हणजे आपलं सगळ्याचं नशीब आहे. आणि ह्या काळात ज्यावेळेला खरी एक गरज होती की सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जायचं, माझं कुटुंब, माझं आरोग्य, म्हणजे त्याने आपल्या पूर्ण सगळ्या जनतेला आपलं कुटुंब मानलं, कुटुंबाचं सदस्य मानलं, आणि त्यांची काळजी एखादा वडीलधारी घेतो तसं त्यांनी नेहमी काळजीपूर्वक, आपण त्यांची भाषणं ऐकली असतील, टी व्हीवर आपण त्यांना बघितलं असेल, प्रत्येक वेळेला त्यांनी माझं कुटुंब, माझी फॅमिली, त्यांनी असा काय बडेजाव केला नाही. मी तिकडे टीका कोणाला काय बोलणं या ठिकाणी मी टाळणार आहे, परंतु त्यांनी मात्र एका अतिशय एकाग्रतेपणे, आताही ते हॉस्पिटलमध्ये असतानासुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत ते सातत्याने आढावा घेत होते, असं कोणाला वाटलं नाही की आपलं सरकार बंद आहे, काम बंद आहे. साहेब काम करत होते, झूमवरती मिटिंगा घेत होत्या, बैठक घेत होते, खरं म्हणजे साहेबांची प्रकृती आम्हाला माहिती, अनेक स्टेन्स त्यांच्याकडे आहेत, त्यांच्या शरीरामध्ये आहेत, तरीसुद्धा ते एक लोकसेवेचा त्यांनी जो विडा उचलला आहे त्या परीने ते खूप खूप काम करतायत. हे मला वाटत नाही की इतर कोणी असं करू शकलं असतं ह्या परिस्थितीमध्ये. आज आपल्याला, आज आपण बघतो आहोत की कोविडवर जवळजवळ आपण नियंत्रण मिळवलं,
आणि ज्या ज्या गोष्टी लागतात आणि ह्याचं कौतुक जगातल्या सगळ्या लोकांनी केलं, मोठ्या संस्थांनी केलं. अनेक वेळेला मुंबई पॅटर्न तर सरकार केंद्रामध्ये सरकार जरी दुसरं यायचं असेल तरीसुद्धा केंद्रातल्या संस्थेनेसुद्धा हा पॅटर्न, धारावी पॅटर्न, हे सगळे जे पॅटर्न आहेत त्यांनी ते स्वीकारले आणि लोकांना सांगितलं की असं असं काम करणे. एक चॅलेंजिंग होतं ती गोष्ट सगळी. मुंबई शहराने जे काम केलं आहे उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली, महापालिका असेल, महाराष्ट्र सरकार असेल, त्याचा आदर्श घ्या म्हणून आमच्या विरोधी पक्षातल्या केंद्रीय मंत्र्यांनीसुद्धा, त्यांच्या संस्थांनीसुद्धा हे सांगितलं, हे मोठं यश आहे. साहेब आता एक विषय असा आहे की मतदान झालं युती सरकारच्या वेळेला आणि मतदान झाल्यानंतर सरकार बनणार शिवसेना भारतीय जनता पार्टीचं, पण त्यानंतर अचानकपणे महाविकास आघाडी तयार झाली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हा एक पर्याय भेटला आणि सरकार स्थापन झालं आणि एका ठिकाणी विरोधी पक्ष असं म्हणते आज सरकार पडेल उद्या सरकार पडेल, पण आज 2 वर्ष सरकारला पूर्ण झालेत, काय म्हणाल? असं आहे की त्यावेळेला युती होती हे सगळं मान्य आहे, पण युती जेव्हा होते त्यावेळेला काही अटीही असतात, त्या ठरलेल्या असतात आणि आता लोकांना कळून चुकले, कारण ह्या अटी असतील, मग तो मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचं असेल, हे सगळं ठरलेलं असतानासुद्धा विरोधी पक्षांनी ते मान्य केलं नाही आणि त्यांना हे सरकार बनलं नाही, युती सरकार बनलं नाही. आपण बघा, इथे अट न पाळल्यामुळे सरकार आलं नाही ह्याच्यापासून त्यांनी धडा घेतला आणि बिहारला काय झालं ते आपण बघितलं. बिहारला सुद्धा असंच ठरलं होतं युतीच्या आधी, परंतु महाराष्ट्राचं उदाहरण समोर असल्यामुळे तिथे त्यांना कोणतीही गडबड करता आली नाही. नितीश कुमारना पुन्हा एकदा मुख्यमंत्री, त्यांच्या सीट कमी येऊनसुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं, हे त्यांनी महाराष्ट्रापासून, महाराष्ट्रात जे झालं त्याच्यापासून त्यांनी धडा घेतला आणि बिहारला मात्र त्यांनी ती सत्ता बनवली. मग ते नितीश कुमार कमी त्यांचे आमदार येऊनसुद्धा त्यांना बनवावं लागलं, हे त्यांनी घेतलेला धडा आहे महाराष्ट्रातून. आणि आज सरकार पडणार पडणार असं खूप त्यांचं दिवा स्वप्न आहे, ते त्यांना असं वाटतंय. परंतु त्यांच्या नेत्याने आता कार्यकर्त्यांना सांगितलं की आता सरकार पडणार का ह्याची वाट बघू नका, लोकांमध्ये काम करा. ह्याचा दुसरा असा अर्थ होतो की ते काम करत नव्हते, सरकार पाडण्याचाच विचार नेहमी म्हणा त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हणत होता, त्याला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम त्यांच्याच नेत्याने केलं आणि आता त्यांनी जवळजवळ मान्य केलं आहे की आता हे सरकार काय पडत नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने ठामपणे हे सरकार चाललेलं आहे आणि असे सरकार चालतच राहणार. मला तर वाटतं की आताच नाही तर ह्याच्या पुढेसुद्धा सातत्याने पुन्हा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा हेच सरकार आणि आमचे उद्धव साहेब हेच मुख्यमंत्री अनेक वर्षे राहतील आणि ही आमची तर इच्छा आहे, पण आता लोकांनाही वाटायला लागलं आहे की मुख्यमंत्री कसे असावेत तर उद्धव साहेबांसारखे असावेत. साहेब एक विशेष मी असं ऐकलं होतं की तुम्ही आता माजी नगरसेवक आहात, तरी या कोरोना काळामध्ये तुम्ही फार महत्वाचं काम केलं आणि ऑक्सिजन पुरवून देण्याचं सुद्धा महत्वाचं काम आपण केलेलं आहे. असं आहे की सगळ्यांनी कामं केली, ज्या वेळेला आमचे नेते स्वतः मैदानात उतरले होते, सगळे नेते काम करत होते, सारखे टीव्हीवर येऊन लोकांना मार्गदर्शन करत होते, एक घरातल्या एखाद्या कुटुंब सदस्याप्रमाणे ते सगळ्यांशी वागत होते. आणि त्यावेळेला आम्ही तर छोटे कार्यकर्ते होतो, आम्हीसुद्धा ह्या कामात आम्ही आमचा काही वाटा असा म्हणून आम्ही काही कामं केली आणि सगळ्यांनी केली. मुंबई महापालिका आणि तिकडच्या नगरसेवकांनी तर खूपच कामं केली, त्याचबरोबर आमचे सर्व पदाधिकारी. मग कालचा शिवसैनिक असेल, उपशाखाप्रमुख असेल, शाखाप्रमुख असेल, उपविभाग प्रमुख असतील आणि सगळे पदाधिकारी एकजुटीने ह्या कोरोनाच्या युद्धामध्ये लढण्यासाठी खाली उतरले होते. अनेक आमचे सहकारी ह्याच्यामध्ये दिवंगत झाले, त्यांनी आपला ध्येय ठेवला, परंतु कुठे आमची संघटना कुठे थांबली नाही. अनेक आमची शाखा प्रमुख असतील, पदाधिकारी असतील,
या सगळ्या कामामध्ये त्यांनासुद्धा कोरोना झाला, तेही हॉस्पिटलमध्ये होते, कोणाचे कुटुंब सदस्यसुद्धा ह्याच्यामध्ये गेले, तरीसुद्धा शिवसेना आणि त्यांचं आमचे सगळे कार्यकर्ते शेवट पण थांब राहिलं. त्यामुळे खारीचा वाटा म्हणून प्रत्येकाने काही ना काहीतरी केलं, कोणी धान्य वाटप केलं, आम्ही धान्य वाटप केलं सगळ्यांनीच, म्हणजे आम्ही सगळ्यांनीच, ह्याच्यामध्ये एकटा शैलेश म्हणजे नाही, सगळ्यांनीच कामं केलेली आहेत. सर्व पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामं केली आहेत, ज्याला आपल्या परीने जमेल त्यांनी त्या पद्धतीने कामं केली आहेत. मग ते धान्य वाटप असेल, लसीकरणासाठी सुद्धा आम्ही अनेक लोकांना स्वखर्चाने आम्ही सुद्धा लसीकरण करून घेतलं. नंतर तर आदित्य साहेबांनी इथे लसीकरणाची मोठी मोहीम आम्हाला करण्याची संधी दिली. जवळजवळ आम्ही 7,500 ते 8,000 लोकांना लसीकरणासाठी आम्ही ह्या ठिकाणी कॅम्प लावला. ह्याच अंधेरी क्रीडा संकुलामध्ये, शाहिराज क्रीडा संकुलामध्ये आम्ही कॅम्प लावले आणि त्या कॅम्पमध्ये खूपच गर्दी होती आणि सगळ्यांनी घेतलं. त्यामुळे आज आपण बघतात की मुंबई शहरामध्ये आज करोनामध्ये पूर्णपणे नसेल पण जवळजवळ 90% तरी त्याच्यावरती आपलं कंट्रोल आलेलं आहे. आज पूर्वी असे दिवसाला कितीतरी लोक जात होती, आज आकडा सिंगल डिजिटमध्ये आला आहे, 1, 2, 1, 2, कधी कधी तर एकही नसतं, एकदा तर शून्यवर आहे, शून्यवर आहे, आज पण शून्यवर आहे. मला आज मी बघितलं नाही पण ठीक आहे, असं म्हणजे हा कंट्रोल आहे. आणि लसीकरण जवळजवळ 80% का परवा मी वाचलं होतं 78%, म्हणजे आज नक्कीच 80%पर्यंत मुंबई शहरातल्या लोकांचं पूर्णपणे लसीकरण, म्हणजे पहिला डोस दुसरा डोस. आता हे जे काय राहिलेले आहेत ज्यांना कोरोना झाला त्यांना काही बंधन असतात की 90 दिवसात तुम्ही घ्यायचे नाही, अशी काही लोक आहेत की ज्यांचं राहिले, पण जवळजवळ बहुतांशी सगळ्या मुंबईकरांनी या सरकारच्या मोहिमेला साथ दिली आणि 80%च्या आसपास या ठिकाणी लसीकरण झालेलं आहे. साहेब, तुम्ही इतकं सुंदर पद्धतीने हे सगळं मांडलं, पण यामध्ये एक विषय झाला होता की उद्धव साहेबांनी एक स्लोगन दिलं होतं की माझं घर माझी जबाबदारी, पण त्याला काही विरोधकांनी असं घेतलं की ते त्यांची जबाबदारी झटकतायत, अशा पद्धतीने तो विषय सुद्धा घेण्यात आला. याबाबत आपण काय म्हणाल, कसं असतं माहिती आहे, खूप चांगला स्लोगन होता आणि लोकांना एक शिकवण होती खरं. म्हणजे कसं असतं की लोक ज्या अँगलनी बघतात त्या अँगलनी विचार करतात, ते प्रत्येक गोष्ट चुकीचंच करतायत. आता माझं घर, त्याने संपूर्ण महाराष्ट्राला माझं घर म्हणून संबोधलं आहे की हे माझं घर आहे आणि इथे राहणारे सगळी लोक माझं कुटुंब आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व नागरिक माझं कुटुंब आहे, अशा पद्धतीने ती मोहीम राबवली होती. आता माझं घर माझं कुटुंब, म्हणजे माझं घर हे महाराष्ट्र स्टेट, महाराष्ट्र राज्य आणि कुटुंब म्हणजे महाराष्ट्र नागरिक. आता हे ज्यांना समजलं नाही त्यांच्या बुद्धीच्या क्यू करायची वाटते. साहेब, आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एसटी कर्मचारी अनेक दिवस संपावर बसलेले आहेत, साहेबांनी त्यांना पगारवाढसुद्धा करून दिलेली आहे, पण काही ठिकाणी अजूनसुद्धा ह्या संप काय मिटण्याच्या मार्गावर नाही, काय सांगाल? असं आहे की विलिनीकरण हा विषय घेऊन हा संप लांबवला जातोय. विलिनीकरण हे सोपं नाही की एका दिवसात होईल. कोर्टाने सुद्धा त्यांना सांगितलंय की हे विलिनीकरण करण्यासाठी काही प्रोसिजर आहेत. आज जवळजवळ 41%च्या आसपास पगारवाढ एस टी कर्मचाऱ्यांना दिली आहे, तरीसुद्धा विलिनीकरण विषयावरती ते अडून आहेत आणि त्याच्यामध्ये काही लोक त्याच्यात खत पाणी घालत आहेत. जर विलिनीकरण जर एवढं सोपं असतं तर मला असं वाटतं की एअर इंडिया जी डब घ्यायला आली होती तिचंसुद्धा विलिनीकरण करणं शक्य झालं असतं, पण ते विलिनीकरण केलं नाही. ह्याच विषयावरती अनेक इतर राज्यांमध्ये सुद्धा आंदोलनं झाली, जिथे विरोधकांची सरकार आहेत तिथे सुद्धा आंदोलनं झाली, परंतु ते विलिनीकरण काही शक्य झालेलं नाही. मी स्वतः स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना मीही बघितलं आहे की हे विलिनीकरणचं प्रोसिजर एक तर असं असतं की त्याचा तोटा किती, त्याचं बर्डन किती, त्यात अर्थसंकल्पामध्ये आपण तरतूद केली आहे का, हे सगळं जे असतं ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. आणि आमचे परिवहन मंत्री आमचे विभाग प्रमुख सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांचा स्वभाव आम्ही जवळून बघतो आणि त्यांचं नेहमी देण्याचा विचार नेहमी देण्याचा असतो, कारण ते स्वतः अनेक वर्ष कामगार क्षेत्रामध्ये काम करत होते. आदरणीय शिवसेना नेते मधुकरराव सरपोतदार यांच्या युनियनमध्ये
त्या युनियनमध्ये अतिशय चांगल्या ह्याच्यावर ते काम करत होते, त्यामुळे त्यांना कामगारांची जी मागणी आहे, कारण स्वतः युनियनमध्ये काम करत असल्यामुळे ते सकारात्मक आहे, म्हणून त्यांनी पगारवाढ लगेच दिली. पण जे शक्य नाही, जे शक्य होत नाही, त्यासाठी जो अट्टहास चाललेला आहे, तर असं वाटतं की ते कुठलं वेगळंच राजकारण आहे. म्हणजे त्यांना संपवकर जे आहेत, कारण संपवर गेलेले जे आहेत ते बिचारे गरीब गरीब कोणातरी ह्याच्यामध्ये त्यांच्या मागोमाग ते जात आहेत, त्यांच्या लक्षात येत नाही आहे की आज आपण बघा, मी तर त्याच्याने सांगेन की आज एसटीचा संप आहे आणि हा काळ असा आहे की अशा वेळेला विद्यार्थ्यांना मुंबई शहरात नसेल, शहरांमध्ये नसेल, परंतु खेडेगावामध्ये शाळेत जाण्यासाठी एसटी हा मोठा त्याचा भाग असतो, त्याशिवाय पर्याय नसतो, त्या मुलांचं शिक्षणसुद्धा. आणि याच्यामध्ये काही ठिकाणी तर एसटी कर्मचाऱ्यांची मुलंसुद्धा असतील गावागावामध्ये राहणारी, त्यांना हा त्रास सहन करावा लागतो आहे. आणि सातत्याने आमचे अनिल परब साहेब सांगतायत की आम्ही तुमच्या ह्याच्यासाठी पॉझिटिव्ह आहोत, आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न. ह्याला काही अडचणी आहेत, कायदे आहेत, हे कायदे पाहून आम्हाला बघावं लागतं. आणि तुमचा मुख्य विषय खरंच पगारवाढीचा होता सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे, आणि तसा पगार मिळाला पाहिजे. आणि आपण हे सगळे एस टीचे कर्मचारी ह्यांना माहिती आहे की आज आपली परिस्थिती काय, अनेक वर्ष तोट्यात हा चाललेला आहे. त्यामुळे त्यांनी साहेबांनी आज नेहमी सातत्याने ते हे करतायत, आवाहन करतायत, त्यांनी परत यावं, बसावं, आणि मला खात्री आहे की परत याच्यातून चांगला मार्ग काढ. साहेब, या विधानसभेमध्ये दोन टर्म भारतीय जनता पार्टीचे विधायक आपले आमदार आहेत, काय सांगाल? खरं म्हणजे आमदार आहेत, बरोबर आहे. पहिल्या टर्ममध्ये त्या निवडून आल्या, ह्या टर्मला निवडून आल्या, आता ह्याच्यामध्ये त्या स्वतः खरं म्हणजे इकडच्या नाही आहेत, बाहेरच्या आहेत, परंतु एक लाट असते, त्या लाटेमध्ये त्या निवडून आल्या आहेत. त्यांच्या कामाला आम्ही शुभेच्छा देतो, त्यांनी या अंधेरीकरांची सेवा करावी, चांगली सेवा करावी, चांगले प्रकल्प या ठिकाणी आणावेत, कारण शेवटी हे समाजकारण आहे. राजकारण आम्ही नेहमी, शिवसेना हा पक्ष नेहमी 80% समाजकारण, 20% राजकारण करतो. आमच्या आमचा समाजकारणावरती विश्वास आहे. त्यांनी सातत्याने या अंधेरीकरांची सेवा करावी, ह्या त्यांच्या शुभेच्छा आहेत. साहेब, आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, आम्ही आपल्याला कशा पद्धतीने पुढे या महानगरपालिकेत बघू, आपण परत असाल किंवा कसं? असं आहे की बघा, मला तर खूप संधी मिळाली आहे आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा मलाच तिकीट मिळावं, मीच नगसो असं, कारण समाधान सुटी कुठे असावं लागतं. समाधान, मी समाधानी आहे. संधी दिली तर नक्कीच आपण त्यामध्ये सहभागी होऊ, परंतु मलाच मिळालं पाहिजे असा माझा कधी आग्रह नसणार आहे, याच्यापुढेही आग्रह नसणार आहे. कारण मला जेवढी संधी मिळते मी खरंच काम केलेलं आहे, त्यातूनही जर असं वाटलं की आपण निवडणूक लढण्याची संधी दिली गेली पक्षातर्फे, तर नक्कीच निवडणूक लढवणार. तर हे होते शैलेश फणसे साहेब, माजी नगरसेवक, गेली अनेक वर्ष जी त्यांनी कामं केलेली होती ती प्रामुख्याने व्यवस्थित पद्धतीने आपल्यासमोर मांडलेली आहे, आणि त्यांनी अत्यंत व्यवस्थित पद्धतीने कोरोना काळात केलेलं काम हेसुद्धा आपण त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे. आणि एस टी कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांनी विनंती केलेली आहे की विलगीकरण इतकं सोपं नसतं आणि कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही ते बहक्याव्यात जाऊ नका, आणि यापुढे जर साहेबांना संधी मिळाली तर नक्कीच साहेब तयार आहेत, पण साहेबांनी आपल्या कार्यकर्त्याप्रमाणे वागण्याची जी शिस्त दाखवली ही शिवसेनेची शिस्त असू शकते. आणि साहेब, तुम्हाला येणाऱ्या भविष्यात खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र साहेब. धन्यवाद. धन्यवाद.